माझ्या महाराष्ट्रातील बांधवानो आणि मातानो नमस्कार जय महाराष्ट्र पुन्हा एकदा तुम्हाला घरी बसवणारा घरातून बाहेर कि घरा न किंवा घराबाहेर न पडा पडू नका सांगणारा माणूस आलेला आहे आज जवळपास आठ दिवस होत आले संपूर्ण देश आपला लॉकडाऊन या परिस्थितीत आहे पण या संपूर्ण दिवसांमध्ये मी आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो आहे कारण आपण आपल्या संयमाचं एक अतुलनीय असं दर्शन घडवलेलं आहात सर्वांनाच मी धन्यवाद देतोय आणि जेव्हा मी आपल्याशी बोलत असतो तेव्हा एक लक्षात घ्या माझ्यासोबत आपण सगळेजण आहात माझ्यासोबत आपल्या महाविकास आघाडीतल्या सरकारमधले सगळे तिन्ही पक्ष आहेत त्या पक्षाचे नेते आहेत अजितदादा आहेत बाळासाहेब थोरात आहेत अशोकराव आहेत दिलीपराव वळसे पाटील आहेत कोणाकोणाची नावं घ्यायची अनिल देशमुख आहेत राजेश टोपे तर तुम्ही पाहता हे सगळे माझ्यासोबत आहेत विरोधी पक्षनेतेसुद्धा त्यांच्याबरोबर सुद्धा माझी चर्चा सुरू आहे राजसुद्धा मला फोन करून काही सूचना देतो आहे हे सगळेजण आपण एकत्र येऊन काम करूया या भावनेने एकत्र आलेले आहेत म्हणून या सगळ्यांना मी धन्यवाद देतोय मी एक काल परवाकडे घोषणा केली कारण हे संकट मोठं आहे आणि या संकटाशी लढण्यासाठी आपण एका वेगळ्या अकाउंटची स्थापना केल्या एक वेगळा अकाउंट उघडलेला आहे कोरोनासाठी लढण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्येच एक आणखीन एक विभाग केलेला आहे आणि मला एका गोष्टीचं समाधान आहे आज सकाळीच मला उदय कोटक यांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगले की उद्धवजी आप लढ रे हो हम आपके साथ आहे आणि त्यांनी दहा कोटी रुपयाची मदत आपल्या या निधीसाठी जाहीर केलेली आहे अनेक जण पुढे येत आहेत काही जण स्वतःहून पुढे येत आहेत काही कंपन्या पुढे येत आहेत आपला विराटसुद्धा त्याच्यात मागे नाही आहे सगळेच जण सगळ्या क्षेत्रातले बाजूनी आम्ही काय करू शकतो आणि काय करू इच्छितो हे सांगायला पुढे येत आहेत कोणी हॉस्पिटलचा सेटअप करून देत आहेत कोणी मास्क कुठे मिळतील ते सांगतायत म्हणजे एकूण काय की आता आपली एक टीम चांगली तयार झालेली आहे संपूर्ण जर का जग बघितलं तर जगभरामध्ये या विषाणूने थैमान घातलेलं आहे कोणताही देश कोणाच्याही मदतीला धावून येईल अशी आता शक्यता नाही आहे आपले आपणच ह्या संकटावरती मात करणं हे गरजेचं आहे आणि ही मात करत असताना आपण दूरचित्रवाणीवरती बघतो टेलिव्हिजनवरती बघतो की ज्या देशांनी काळजी घेतली नाही त्यांची काय आज परिस्थिती झाली दुर्दैवी आहे फार फार वाईट आणि भीषण परिस्थिती आहे आणि ती दृश्य बघितल्यानंतर आपण ही काळजी का घेतो आहोत आणि का घेण्याची गरज आहे हे आपल्या लक्षात येईल आपल्याकडे थोडासा जो काळ मिळाला त्याच्यात आपण ही काळजी घेतलेली आहे आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे की मी वेळोवेळी आपल्याला सांगत आलेलो की फेज वन फेज टू फेज थ्री फेज फोर ह्या हा त्या विषाणूचा हा प्रसार वाढण्याचा किंवा त्याचा गुणाकाराचा जो काही काळ असतो तो सुरू झालेला आहे अर्थात त्याच्यावरती मी नंतर तुमच्याशी बोलणार आहे पण पहिल्या प्रथम मी एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की संपूर्ण राज्यात नव्हे संपूर्ण देशात इतर राज्यातले कामगार हे त्यांच्या त्यांच्या घरी जाण्यासाठी फार उत्सुक किंवा एकदम असे उतावळे झालेले आहेत मी त्या सर्वांना सांगू इच्छितो की इतर राज्यातले जे सगळे कामगार आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत कृपा करून जिथे आहात तिथेच थांबा एकतर आपलं घर सोडू नका घर सोडून आपण कुठल्या जिल्ह्यात गेला असाल तर तिथेच थांबा आपली पूर्ण जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेत आहे आपली राहण्याची सोय आम्ही करतो आहोत आपल्या जेवणाची सुद्धा आम्ही सोय करतो आहे मोफत जेवण आपल्याला देतो आहोत आजपर्यंत जवळपास एकशे त्रेसष्ट ठिकाणी महाराष्ट्र सरकारने ही केंद्र सुरू केलेली आहेत अजूनही केंद्र ही सुरू करत आहोत राज्यभर ही केंद्र सुरू करत आहोत म्हणून कुठेही कृपा करून असे गोंधळून जाऊन आणखीन काहीतरी चूक करून मोठी दुर्घटना घडेल अशा काही गोष्टी करू नका जिथे आहात तिथेच थांबा जे इतर राज्यातले मजूर आहेत कामगार आहेत ज्यांचं तळ हातावरती पोट आहे मी पुन्हा त्यांना सांगतोय की जिथे आहात तिथेच थांबा कुठेही जायची गरज नाहीये इतर इतर सुद्धा जे आपले महाराष्ट्रातले कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा मी आवाहन करतोय की तुम्ही सुद्धा आहात तिथेच थांबा तुम्हाला जर का तिथे कुठे मदतीची आवश्यकता हो असेल तर कृपा करून मुख्यमंत्री कार्यालयाला संपर्क करा की जेणेकरून आपण तिथल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलू आणि तिथल्या तिथे आपली सोय होईल साखर कारखान्यानुसुद्धा मी विनंती करतो आहे की आता आपले कारखाने हे किती काळ सुरू राहत आहेत किती दिवस तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे पण आपला जो कर्मचारी वर्ग आहे मग तो ऊसतोड कामगार असेल आणखीन काही कर्मचारी असतील कृपा करून आपण आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घ्या आपण त्यांची सोय पुढच्या काही दिवसासाठी करा सरकारसोबत आहे सरकर सरकार इतर सगळ्यांची काळजी घेत आहे पण आपल्या राज्यात सुद्धा या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात हे कामगार किंवा ही वाहतूक आता होता कामाने ही सगळी वाहतूक आता बंद आपण केलेली आहे ती आता पूर्ण बंद करत आहोत सगळ्यांना मी पुन्हा पुन्हा सांगतोय की आपल्या आणि आपल्या सोयीसाठी सुविधांसाठी जीवनावश्यक वस्तूंची दुकानं मग त्याच्यात अन्नधान्य आली औषधं आली या सगळ्यांची दुकानं आपण चोवीस तास उघडी ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे पण तरी देखील मी परवाही बोललो होतो की विनाकारण काही लोक अनावश्यक किंबोना केवळ पाहणीसाठी बाहेर पडत आहेत मग पोलिसांची कुठेतरी झकाझकी होते हुज्जत घातली जाते असं नका करू पोलीससुद्धा आपल्या जीवाची बाजी लावून आपल्यासाठी लढत आहेत पूर्ण ताकदीने ते आपल्या यंत्रणेवरचं इतर यंत्रणेवरचं ओझं किंबोना भार कसा होईल तो भार ते स्वतःवरती घेत आहेत म्हणून मी सर्वांना विनंती करतो याच्यात मला सर्व धर्मीय सर्व पक्षीय सगळ्यांना विनंती करते करायची आहे की आपण संयमाचं एक अतुल्य दर्शन घडवत आहात पण अजूनही काही वस्त्यांमध्ये असेल काही विभागांमध्ये असेल जर वर्दळ होत असेल तर कृपा करून ती वर्दळ ताबडतोब थांबवा विनाकारण सरकारला कठोर पावलं टाकायला लावू नका कारण शेवटी ही आणीबाणी आहे ही आरोग्याची लढाई म्हणजे आणीबाणीचीच परिस्थिती आहे आणि ही आणीबाणी म्हटल्यानंतर प्रत्येकाने आपापली कर्तव्य आणि आपापली जबाबदारी ओळखून वागलंच पाहिजे आणि ती वागण्याची विनंतीच मी तुम्हाला करतो आहे आता सुद्धा मी हे जाहीर करताना आपल्याला सर्वांना कल्पना आहे की केंद्र सरकारसुद्धा आपल्यासोबत आहे अगदी माननीय पंतप्रधान पण माझ्याशी बोलत आहेत अमित शहा माझ्याशी बोलत आहेत प्रकाश जावडेकर माझ्याशी बोललेले आहेत आणि केंद्राने ज्या काही योजना जाहीर केलेल्या आहेत मग तो धान्य वाटप असेल आणखीन काही असेल तो जो मोफत धान्य वाटप करायचा आहे तो मोफत धान्य वाटप होईल ज्यांना जे जे काही करता येणे शक्य असेल ते आपण करतो हो। आहोत पण आपली जी आपण जी जेवणाची केंद्र उघडलेली आहेत ती ठिकठिकाणी एम आय डी सी आणि इतर काही ठिकाणी जी उघडलेली केंद्र आहेत तिथे तुम त्यांच्याकडे कोणाकडे कार्ड असो वा नसो म्हणजे रेशन कार्ड असो नसो काही असो किंवा नसो त्यांना आपण मोफत जेवणाची सोय केलेली आहे शिवभोजनसुद्धा जे दहा रुपयामध्ये आपण देत होतो ते पुढच्या तीन महिन्यासाठी आपण पाच रुपयांनी देणार आहोत म्हणजे जे जे काय करता येणं शक्य असेल ते आपण करतो आहोत पण हे करत असताना केवळ आणि केवळ जी दक्षता घ्यायची ती दक्षता घेण्यासाठी म्हणून करतोय कृपा करून सरकार आपली मदत करत असताना आपणही सरकारची मदत करा कारण हे सगळं आपल्यासाठीच चाललेलं आहे मी मगाशी म्हणजे मगाशी म्हणजे मगाशी तर बोललोच पण गेले काही दिवस आपल्या कस्तुरबा आणि पुण्याच्या नायडू हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांशी बोललो डॉक्टर पवार आपल्या कस्तुरबात आहेत डॉक्टर पाटसुदे हे नायडू हॉस्पिटलमध्ये आहेत मग ह्या डॉक्टरांनी डॉक्टर पाटसुदेंनी पहिला आपल्याकडे आलेला करोनाचा रुग्ण ओळखला त्याची लक्षणं बघून तो ओळखला आणि म्हणून आपल्याला कळलं की करोना आपल्याकडे आलेला आहे त्यांच्याशी मी मध्ये मध्ये बोलत असतो एका गोष्टीचा मला निश्चित समाधान आणि अभिमान आहे या डॉक्टर लोकांचा अभिमान एवढ्यासाठी की हे संकट एवढं भयानक असताना या डॉक्टरांचं मला खरंच कौतुक करावं वाटतं त्यांना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मी आपल्या सर्वांच्या साक्षीने मानाचा मुजरा करतोय सर्व मग नागपूरमध्ये सुद्धा हे डॉक्टर आहेत ठिकठिकाणी यवतमाळमध्ये प्रत्येक जिल्ह्यात आहेत त्या सर्व ह्या कोरोनाच्या संकटाशी लढणाऱ्या डॉक्टरांशी डॉक्टरांना आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कर्मचारी वर्गांना मी मानाचा मुजरा करतोय मला काही जणांनी सांगले की उद्धवजी तुम्ही ह्या डॉक्टरांशी जरा मध्ये मध्ये बोललात तर त्यांचं मनोधैर्य वाढेल मी बोलतोच आहे पण सांगायला मला मी अभिमान का म्हणतोय आहे की यांच्याशी बोलल्यानंतर त्यांचं मनोधैर्य वाढतं की नाही मला कल्पना नाही पण माझं मनोधैर्य वाढ वाढते आजही ते कुठेही असे गोंधळलेले नाहीत कुठेही त्यांच्यामध्ये भीतीचं दहशतीचं वातावरण नाही मी त्यांना फोन केल्यानंतर मी त्यांना विचारतो की डॉक्टर साहेब आपण कसे आहात ते मला विचारतायत साहेब आपण कसे आहात आपण काळजी घ्या काय म्हणायचं या वीरांना काय म्हणायचं या शूराना आणि त्यांनी त्यांच्याशी मी बोलल्यानंतर मी तुम्हाला खरंच सांगतो माझं मनोधैर्य वाढतंय आणि ही सगळी अशी अहोरात्र मेहनत करणारी आपली मंडळी आहेत म्हटल्यानंतर आपण विचार केला पाहिजे पोलीस आहेत हे जीवनावश्यक सेवा देणारे आपले कर्मचारी आहेत किती ताण आपण त्यांच्यावरती वाढवायचा आज रविवार आहे रविवार सुट्टीचा दिवस आहे पण आज सुट्टीचा दिवस इतर वेळेला आपल्याला तरी गेले काही दिवस आणि पुढचे काही दिवस जबरदस्तीची सुट्टी आहे आपल्याला घरी राहायचं आहे पण ही मंडळी आज रविवार असो वा नसो आपल्यासाठी अहोरात्र चोवीस तास मेहनत एके मेहनत आणि तीसुद्धा जीवावरती उदार होऊन करतायत फार मोठं धोक्याचं काम आहे ते आपल्यासाठी ते पत्करतायत आणि आता आपण ह्या एका आ... विषाणूच्या ह्या टप्प्याटप्प्यांच्या या खेळामध्ये खेळ मी म्हणतोय कारण हा जीवघेणा खेळ आहे त्याच्यात प्रवेश करताना साहजिकच आहे आपण आता चाचणी केंद्र आणि टेस्ट करण्याच्या ज्या काही सुविधा आहेत त्या वाढवलेल्या आहेत त्या वाढवल्यानंतर एक गोष्ट अपेक्षित आहे की ह्याच्यामध्ये कोरोना पॉझ पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्याही वाढणार आहे ती थोडीशी वाढते आहेच अपेक्षेप्रमाणे ती वाढते आहे पण ती अपेक्षेप्रमाणे वाढली पाहिजे त्याच्या पलीकडे वाढता कामा नये आणि ही वाढ आपल्याला लक्षात येते ही वाढ जशी लक्षात येते आहे त्याचप्रमाणे आणखीन एक गोष्ट समाधानाची आहे की ज्यांना यापूर्वी ह्या विषाणूने ग्रासलं होतं त्यातले बरेच लोक आता जवळपास बरे होऊन आपण त्याने घरी सोडतो आहोत आपल्याला काळजी घ्यायची ती हीच घ्यायची आहे की आता कदाचित निमोनियाचे पेशंट वाढतील निमोनियाची लक्षणं वाढतील मला सर्व खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर्सना आणि हॉस्पिटलना सूचना द्यायची आहे की आता आपल्याला डोळ्यात तेल घालून लक्षपूर्वक काम करावं लागेल जर का आपल्याकडे या लक्षणाची कोणी रुग्ण आले ज्यांना सर्दी खोकला ताप किंबहुना निमोनिया सदृश्य लक्षणं असतील तर ताबडतोबीने आपण त्यांना एक्स रे आणि हिमोग्राम करायला सांगा एक्स रे आणि हिमोग्राम की त्यांना निमोनिया झालेला तर नाही आहे ना, ना त्यांची श्वासगती कशी कशी आहे ती नॉर्मल आहे ना ती पाहिल्यानंतर जर तुम्हाला संशय आला की यांना निमोनिया आहे तात्काळ तुम्ही हे आपले संदर्भित जी काही आपली यंत्रणा आहे त्यांना त्यांच्याकडे पाठवा आणि त्यांच्याकडनं त्यांना इलाज सुरू करू द्या कारण हा जो काही रोग आहे हा पहिल्या पहिल्या पायरीवरतीच त्याला जर का आपण थांबवला तर तो पुढे सरकत नाही आत्तापर्यंत आपल्याकडे जे मी म्हणतोय की काही जणांची जी लक्षणं आहेत आजही आपल्याकडे रुग्ण आहेत पण त्यातले काही जण बरे करून आपण घरी पण सोडतो हो। आहोत पण ही लक्षणं त्याची तीव्रता ही थोडी कमी आहे आणि ती कमी असतानाच त्यांच्यावरती जर का उपचार केले तर आपण त्याच्यावरती विजय मिळवू शकतो आणि म्हणून हे हे लक्ष देण्याचं एक महत्वाचं एक काम आहे आणि हे करताना आपल्या सगळ्यांची एक आता जबाबदारी आहे कारण काही हजार आपण रुग्ण नाही म्हणणार पण प्रवासी जे आपल्याकडे आले त्यांना होम क्वारंटाईनमध्ये आपण सांगितले की आपण आलेला आहात काही काळ आपण घरच्या घरी क्वारंटाईनमध्ये राहा पण ते क्वारंटाईनमध्ये आहेत की नाही मी पुन्हा पुन्हा सांगतो कदाचित आपले कुटुंबीय असतील आपली मित्रमंडळी असतील आपले आप्तसोखी असतील आपल्या ओळखीचे असतील आपले शेजारी पाजरी असतील तर आपण ती जबाबदारी घ्यायला पाहिजे एक तर ते क्वारंटाईनमध्ये स्वतःहून राहतात की नाही आणि कुटुंबियांनीसुद्धा त्यांच्यापासून थोडंसं विलग राहिलं पाहिजे अंतर तर ठेवलंच पाहिजे म्हणजे आज मला काही जणांनी फोन करून सांगले की उद्धवजी तुम्ही लढतायत तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही लढायला तयार आहोत म्हटलं बाबा माफ करा खांद्याला खांदा लावू नका लांबून नमस्कार करा आणि काय वाटेल ती मदत करा हे ही, ही बोलण्याची पद्धत असली तरी हे अंतर ठेवणं हे गरजेचं आहे आणि त्याच्यात आता आपल्याला ज्याला डॉक्टरांच्या भाषेत एक टार्गेट ग्रुप किंवा रिस्क ग्रुप जो म्हणतो त्याच्याकडे अधिक काळजीने बघण्याची गरज आहे त्याच्यामध्ये आपल्या गरोदर माता गरोदर महिला असतील आहेत बालकं आहेत साठ वर्षाच्या वरील वृद्ध आहेत ज्यांना मधुमेह आहे रक्तदाबाचा विकार आहे ज्यांना जे थोडे अति स्थूल आहेत ह्या लोकांना तर आता फार जबाबदारीने वाग वागावं लागेल कारण एकूण असं लक्षात येते की ह्या विषाणूचा प्रादुर्भाव ज्यांना ही काही लक्षणं नाहीत किंवा ह्या काही व्याधी नाहीत त्यांच्यावरती थोडी तीव्रता कमी आहे पण ही ज्यांना थोड्याशा दुर्दैवानी व्याधी आहेत त्यांच्यात ही लक्षणं थोडी तीव्रतेने जाणवत आहेत म्हणून ह्या सगळ्यांना मी विनंती करतो आहे आणि घरच्या सगळ्यांना त्यांच्या घरच्या सगळ्यांना विनंती करतो आहे की कृपा करून ह्या लोकांना आपल्याला आता जपावं लागेल आणि म्हणून मी सारखं सारखं जे सांगतोय की गर्दी करू नका घराबाहेर पडू नका ते एवढ्यासाठीच कारण आता हा काळ जो आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे गुणाकाराचा काळ जो आहे तू म्हणतात तो हाच ह्या काळामध्येच हा विषाणू गुणाकार करतो आणि मी तुम पुन्हा तुम्हाला सांगतो की या काळामध्येच आपल्याला त्याची वजाबाकी करायची आणि आपण हे करू शकतो जो संयम आपण बाळगत आहोत तो बाळगल्यानंतर मला खात्री आहे की आपण या युद्धामध्ये नक्की जिंकू पण आता हा अतिशय महत्त्वाचा टप्पा हा आलेला आहे पुन्हा पुन्हा सांगतो जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानात जर गर्दी कमी नाही झाली तर आपल्याला काही वेळेला कठोर पावलं टाकावी लागतील चोवीस तास ही दुकानं उघडी ठेवली ती केवळ आणि केवळ आपली गैरसोय होऊ नये म्हणून आणि म्हणूनच ठेवलेली आहे आपल्याकडे आप जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा नाही औषधांचा तुटवडा नाही सगळ्या बाजूंनी आपण अगदी यंत्रणा सुसज्ज आहे आपल्याला लागू नये लागणार नाही पण ह्या लढाईमध्ये ह्या पुढचं जर का पाऊल टाकावं लागलं ती तर तीसुद्धा यंत्रणा आपण सज्ज ठेवलेली आहे त्याच्यात आणखीन यंत्रणा वाढवण्याचा आपला प्रयत्न आहे म्हणून तुम्ही काळजी करू नका घराबाहेरची लढाई तुमचं सरकार जे आहे ते मजबूत आहे पण तुम्ही घरामध्ये राहा घराबाहेर पाऊल टाकू नका जीवनावश्यक किंबहुना आवश्यक असेल तेव्हा आणि तेव्हाच फक्त एकट्या ते दुकट्याने बाहेर पडा उगाचंच रहदारी वाढू नका पोलिसांची हुज्जत घालू नका आणि सगळे मिळून आपण आपलं काम आज रविवार आहे म्हटल्यानंतर रविवार सुट्टीचा दिवस आहे मी पुन्हा सांगतो जरा कुटुंबियांसमयेत आनंदाने हसत खेळत आहे ना काही तुमचे विरंगुळ्याचे काही गोष्टी असतील पत्ते असतील कॅरम असेल काही जण तर गाण्याच्या भेंड्या खेळतात खेळा गाण्याच्या भेंड्या खेळा खेळा काही करा घरातल्या घरात एक आनंदाने घालवा आपण सगळे एकत्र आहोत सगळे मी जे मगाशी म्हटले सगळे दिग्गज कलाकार आहेत इतरही क्षेत्रातले दिग्गज आहेत विरोधी पक्षातले नेते आहेत सर्व पक्षाचे नेते आहेत हे सगळे आज आपल्या सरकारसोबत आहेत आणि आपला संयम आपली जिद्द ही अशीच कायम ठेवा मला खात्री आहे हेही दिवस जातील आजच बघा लॉकडाऊन झाल्यानंतर जवळपास आठ दिवस निघून गेले पुढचे काही दिवस राहतो फक्त राहिलेले आहेत हे दिवसही निघून जातील आयुष्य आपलं संपलेलं नाही अजिबात नाही पण आयुष्याची शैली ही काही काळ आपल्याला ही बदलावी लागते ह्या काळाची नोंद ही जगाच्या मध्ये होणार आहे कारण अशी वा अशी स्थिती यापूर्वी कधीही जगाने अनुभवली नव्हती हो आणि त्या स्थितीत या अवघड परिस्थितीत आपण हे युद्ध जिंकायचं आहे आणि आपण ते जिंकल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास माझ्यात आहे तुमच्यातही असला पाहिजे आणि तो आत्मविश्वास घेऊनच आपण घरामध्ये राहा जय हिंद जय महाराष्ट्र